जाणार आहे. 162 आमदारांचं एकत्र फोटो सेशन केलं जाणार आहे. 162 आमदारांचे स्वतंत्र सुद्धा फोटो काढले जाणार आहेत. आणि या सगळ्या कार्यक्रमाला शरद पवार ग्रँड हयातमध्ये आता पोहोचलेले आहेत, तर उद्धव ठाकरे सुद्धा पोहोचणार आहेत. सेना आमदारांची बस लेमन ट्रीहून ग्रँड हयातकडे रवाना झालेली आहे. सेना आमदार ग्रँड हयात हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत. तर दुसरीकडे आपण बघतोय शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सर्व आमदार एकत्र येणार आहेत. सर्व आमदारांचे वैयक्तिक आणि एकत्र फोटो सेशन होणार आहे. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार हयात हॉटेलमध्ये आता येणार आहेत. आणि थेट जाऊयात उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. उदय, कुठेतरी महाआघाडीकडून महाविकास आघाडीकडून शक्ती प्रदर्शनाचा जोरदार प्रयत्न केला जातोय आणि त्याचाच हा एक भाग आहे. अगदी बरोबर आपण संदीप बघू शकतो. समोर जे ग्रँड हयात हॉटेलमध्ये नुकतेच शिवसेना आमदारांचे शिवसेना नेते दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि काँग्रेसचे आमदार देखील इथे याच ग्रँड हयातच्या मुख्य हॉल जो आहे बेसमेंटमध्ये तिथे दाखल होणार आहे. आणि त्याच मुख्य हॉलमध्ये सर्व 162 आमदारांची ओळख परेड होणार आहे. सर्वांचा एकत्र फोटो सेशन होणार आहे. या फोटो सेशनच्या वेळेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. एकूणच महाविकास आघाडीने जो दावा केला होता तो दावा आता इथे प्रत्यक्षात ते दाखवत आहेत. मात्र 162 आमदारांचं जे शक्ती प्रदर्शन आहे त्यामध्ये अपक्ष आणि इतर जे छोटे पक्ष आहेत त्यांचे पण आमदार इथे उपस्थित राहणार आहेत. अगदी उदय, या सगळ्यामध्ये आपण बघतोय शरद पवार पण पोहोचलेले आहेत असं कळतंय. उद्धव ठाकरे तिथं कधीपर्यंत पोहोचतायत? अगदी थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील इथे उपस्थित राहणार आहेत. थोड्याच वेळात ते इथे पोहोचणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पण इथे पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात. अगदी धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आणि त्यामुळे कुठंतरी महाआघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. आपण बघतोय या दृश्यांमध्ये ज्यावेळेला ग्रँड हयात हॉटेलमध्ये शरद पवार पोहोचत होते त्यावेळची ही दृश्य आहे. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे सुद्धा आहेत. शरद पवार कराडमध्ये आज होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ते प्रीतिसंगमावर गेले होते. त्यांनी अभिवादन केलं आणि त्यानंतर त्यांनी दौरा जो आहे 5 वाजता ते कराडमधून निघणार होते, पण त्या अगोदरच ते 2 वाजता कराडमधून निघाले आणि मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. आज घडामोडी ज्या घडत आहेत, उद्या 10:30 कोर्टामध्ये निर्णय सुद्धा होणार आहे. याच अनुषंगानं कुठंतरी शरद पवारांनी 3 तास लवकर कराडमधून मुंबईमध्ये प्रस्थान ठेवलं आणि आता ही दृश्य आपण बघतोय. कराडमधून मुंबईत आल्यानंतर या सगळ्या घडामोडीनंतर आता शरद पवार ज्यावेळेला ग्रँड हयात हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत त्यावेळेला त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे सुद्धा होत्या. आणि आत्ता फोटो सेशन जे आहे ते होणार असल्याचं कळतंय. कुठंतरी तिन्ही पक्ष एकत्र येऊन हे फोटो सेशन करतायत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचे आमदार जे आहेत ते ग्रँड हयातमध्ये जाताना दिसत आहेत. ही आमदारांची गाडी, आमदारांना घेऊन जाणारी गाडी आपल्याला दिसते आहे. सगळ्या पक्षांचं एकत्रित फोटो सेशन होणार आहे. स्वतंत्रसुद्धा फोटो काढले जाणार आहेत आणि त्यामुळे कुठंतरी 162 आमदारांचा जो आकडा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेनं दाखवलेला होता, ही शिवसेनेच्या आमदारांची आपल्याला गाडी दिसते आहे. सगळे आमदार यामध्ये बसलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ते आता ग्रँड हयात हॉटेलकडे हॉटेलमध्ये दाखलसुद्धा झालेले आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार पोहोचलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पोहोचत आहेत आणि काँग्रेसचे आमदारसुद्धा पोहोचत आहेत. सगळे दिग्गज नेतेसुद्धा पोहोचलेले आहेत तिथं. शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघेसुद्धा पोहोचलेले आहेत आणि आता उद्धव ठाकरे हे सुद्धा थोड्याच वेळामध्ये पोहोचत आहेत. आणि एक मोठं फोटो सेशन या ठिकाणी होणार आहे जोरदार. आणि या फोटो सेशनच्या माध्यमातून हे तीनही पक्ष महाविकास आघाडी जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे आणि त्यामुळे कुठंतरी आपल्या आमदारांची आपल्याला असलेल्या पाठबळाचा जो दावा या तिन्ही पक्षांनी केलेला आहे तो कुठंतरी महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी हे तिन्ही पक्ष करताना दिसत आहेत. उद्या 10:30 सुप्रीम कोर्टामध्ये काय होणार आहे याकडेही सगळ्या पक्षांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे आणि एकंदरीतच महाराष्ट्राच्या जनतेचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. देखिए, मैंने सुबह जो है अजीत दादा पवार की जो है भेंट ली, उसके बाद में जो है हम लोग बातचीत करते हैं. और अजीत जयंत पाटिल जो हमारे प्रांताध्यक्ष है वो भी आए, दिलीप वलसे पाटिल वो भी आए. हमने जो है बहुत समय तक जो है विचार विमर्श किया है. कुछ सारे जो है उसमें से कुछ रास्ता निकलता है क्या, उसके बारे में जो है कोशिश जारी है. मैं इतना ही बोलता हूँ कि सकारात्मक रीति से कुछ ना कुछ उसमें जो रास्ता निकले इसलिए कोशिश जारी है.
मैंने जो जब पवार साहब के पास मी जो पवार साहबांकडे गेलो त्यावेळी आम्ही त्यांची परवानगी घेतलेली नाही, चांगल्या कामासाठी त्यांची परवानगी घ्यावी असं मला वाटलं। अभी जो है किसी जो है अंतिम बिंदु के तरफ कोई भी पहुंचा नहीं है, मगर कोशिश जारी है। अजित पवार चार्ज ले रहे हैं क्या डीसीएम का? बेडनर का प्रयत्न शुरू ठेवणार डीसीएम के पोस्ट का चार्ज ले रहे, क्योंकि चार्ज लेने के लिए हमको नहीं मालूम। वो पहले से जो है शिवसेना के साथ बैठे हैं, कांग्रेस के साथ बैठे हैं क्या, ये जो है अब अजित पवार को मनाने की कोशिश है, हमारी कोशिश जारी है, समझो ऐसा लग रहा है। ये जो चर्चा कुठून येते की आधीच ठरलं होतं भाजपा बरोबर आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे असं ठरलं होतं, असं कुठेतरी मुझे नहीं मालूम।